आपण रोमन संख्या चिन्हे हा पाठ शिकलो आहोत. यानुसार कोणत्या संख्यांचं लेखन कसं करायचं हेही आपल्याला माहित आहे. परंतु जेव्हा रोमन संख्या पद्धतीने संख्या लेखन केलं जात होतं त्यावेळेला शून्य या अंकासाठी कोणतंच संख्या चिन्ह उपलब्ध नव्हतं. तसंच संख्यांच्या अंकांमधील त्यांच्या स्थानानुसार त्यांची किंमत बदलत नव्हती आणि त्यासाठी रोमन पद्धतीने संख्या लेखन करण्यासाठी काही नियम तयार केले गेले. हे नियम कोणते हे आज आपण शिकणार आहोत. त्यातील नियम क्रमांक पहिला आपण पाहूया. नियम क्रमांक एक नुसार आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. मग आता या नियमानुसार संख्या कशा मिळतात तर इथे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आय हे संख्या चिन्ह आपण दोनदा घेतलं म्हणजेच एक अधिक एक यांची बेरीज होते दोन. म्हणजेच दोन या अंकासाठी आपण आय हे संख्या चिन्ह दोन वेळा एकापुढे एक लिहिणार आहोत. त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूया. एक्स एक्स असं दोनदा लिहिलेलं आहे. हे संख्या चिन्ह आपण 20 या संख्येसाठी वापरतो. म्हणजेच एकदा एक्स म्हणजे 10. अशा प्रकारे 10 अधिक 10 म्हणजे 20. आणखी एक उदाहरण पाहूया. आय या संख्येचं लेखन तीनदा केलेलं आहे. एकापुढे एक असे तीनदा आय लिहिलेले आहेत. म्हणजेच एक अधिक एक अधिक एक म्हणजेच 3. 3 या संख्या चिन्हासाठी मला आय हे संख्या चिन्ह एकापुढे एक तीनदा लिहावं लागेल. अशा प्रकारे आपण नियम क्रमांक एक पाहिला. यानुसार आपण संख्या लेखन करू शकतो. चला तर आता आपण नियम क्रमांक दोन पाहूया.